गेल्या काही दिवसांपासून पुणे पिंपरी चिंचवड शहरात घरफोडीचं प्रमाण वाढत होतं. घरफोडी करणाऱ्या या टोळीला पकडण्यात पुणे पोलिसांना यश मिळालं आहे. वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलीस कर्मचारी नासिर देशमुख आणि नवनाथ खताळ यांना त्यांच्या खबरीकडून ही टोळी पुन्हा घरफोडी करण्यास सक्रिय होणार असल्याची माहिती मिळाली. यावेळी चोरट्यांनी देखील मागील चुका परत होऊ नयेत याकरता विशेष आखणी केलेली होती. परंतु पोलिसांना याचा थांगपत्ता लागताच काल त्यांनी पहाटे सापळा रचवून या तीन आरोपींना पकडलं. त्यांच्याकडून 343 ग्रॅम सोनं, 664 ग्रॅम चांदी, 26,000 रुपये रोख, 7 दुचाकी आणि 4 चाकी वाहनं असा 32 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे. नमस्कार. वानोडी पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल होता. CR नंबर आहे 459-2020 आणि ह्याच्यामध्ये घरफोडीचा हा गुन्हा आहे. त्याचा तपास करत असताना वानवडी पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन ब्रँचने पुन्हा एकदा एक चांगलं डिटेक्शन या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामध्ये पहाटेच्या वेळी 6 वाजता जवळपास या गुन्ह्यामधील जे आरोपी आहेत, रवी सिंग कल्याणी, त्याचबरोबर बिंतू सिंग कल्याणी, हुकुम सिंग कल्याणी, हे सर्व राहणार रामटेकडी या विभागातील आहेत. त्यांना परत एकदा ताब्यात घेऊन वानवडी पोलीस स्टेशनने आणि डिटेक्शन ब्रँचने त्याचं इंट्रॉगेशन केलेलं आहे. आणि त्या इंट्रॉगेशनमध्ये जवळपास 14 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. 13 गुन्हे आहेत आणि 14वा गुन्हा जो आहे तो आता उघडकीस येण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. त्याच्यामध्ये या आरोपीने 343 ग्रॅम सोने, 664 ग्रॅम चांदी, रोख 26,000 रुपये, 4 चाकी वाहन आहे आणि 3 दुचाकी वाहन असा 32,53,500 रुपयाचा मुद्देमाल हा वानवडी पोलिसांनी आणि डिटेक्शन ब्रँचने हस्तगत करण्यात आलेला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून विद्यार्थी भारती संघटना अंतिम सत्राच्या परीक्षांविरोधात लढा देत आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार MCQ पद्धतीनं परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठांनी घेतला आहे. MCQ पद्धतीत परीक्षा देताना विद्यार्थ्यांना क्वेश्चन बँक देण्याची मागणी विद्यार्थी भारतीनं केली आहे. त्यासाठी काल विद्यार्थी भारतीच्या शिष्टमंडळानं कुलसचिव विनोद पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन विद्यार्थी भारतीनं या क्वेश्चन बँक पुरवण्याची मागणी केली असता विद्यार्थी भारतीची ही मागणी पूर्ण झाली आहे. उदय सामंत यांनी स्वतः कुलगुरूंना तसे आदेश दिले आहेत. या निर्णयानं अनेक विद्यार्थी सुखावले आहेत. महाराष्ट्र शासनानं विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल शासनाचे विद्यार्थी भारतीचे राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी आभार व्यक्त केले. दरम्यान विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता महाविद्यालयांशी संपर्क साधून क्वेश्चन बँक मिळवावी आणि व्यवस्थित अभ्यास करावा असं महाराष्ट्र राज्य अध्यक्षा पूजा मुधाणे यांनी सांगितलं. जिंदाबाद साथी, मी पूजा मुधाणे, विद्यार्थी भारती संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष. आपण सगळेच जाणता की विद्यार्थी भारती संघटना ह्या अंतिम सत्राच्या परीक्षेचा मुद्दा घेऊन गेली 5 महिने वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं करून, अगदी उपोषण करून, ते रक्ताच्या ठसांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून ह्या परीक्षा रद्द व्हाव्या त्यासाठी लढत होती. त्यानंतर ही केस जेव्हा सुप्रीम कोर्टात गेली तेव्हा त्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाचा आदर ठेवून आज MCQ पद्धतीने परीक्षा घेण्याचं ठरविलं जात असताना विद्यार्थ्यांकडे कुठेतरी स्टडी मटेरियल नसताना विद्यार्थ्यांचं कठीण जाणार होतं परीक्षा देणं. त्यामुळे विद्यार्थी भारतीने काल शिक्षण मंत्री उदय सामंत यांची मदत भेट घेतली आणि त्यांच्या मदतीने त्यांच्यासमोर ह्या सगळ्या समस्या मांडल्यानंतर जवळजवळ 1/2 तास आपण त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी आपल्यासमोरच कुलगुरूंना फोन लावला आणि त्यांना सांगितलं की विद्यार्थ्यांना विद्यार्थी भारतीच्या मागणीनुसार क्वेश्चन बँक पुरवण्यात याव्या, तरी आपला हा विजय आहे. विद्यार्थी भारतीने ही लढाई जिंकून जिंकलेली आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती देत ही सुनावणी 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सुपूर्त केली. या स्थगितीमुळं सध्या राज्य सरकारवर सर्वच स्तरातून टीका होत असून या आरक्षणासंदर्भातील लढाईसाठी राज्य सरकारनं योग्य वकील न दिल्यानं या सुनावणीवर स्थगिती आल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. दरम्यान राज्यस्तरीय मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली. लवकरच मराठा आरक्षणासंदर्भातील पुढील गोष्टींविषयी निर्णय घेण्याबाबत यावेळेस चर्चा करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.
मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या इंटरिम ऑर्डरच्या संदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर ही जी मंत्र्यांची जी उपसमिती आहे त्या समितीची आज बैठक महत्वपूर्ण बैठक त्या ठिकाणी पार पडली. राज्याचे ॲडव्होकेट जनरल व अन्य वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेला निकाल जो आलेला आहे आज दुपारीच निकाल प्राप्त झाला त्या निकालाच्या अनुषंगाने तिथे डिटेल चर्चा आज करण्यात आलेली आहे. आणि हा खरोखर निकाल अतिशय आश्चर्यजनक आहे, अपेक्षित नव्हता अशा स्वरूपाचा निकाल आलेला आहे आणि त्यामुळे एकंदरीत या सगळ्या निकालासंदर्भामध्ये त्याचे जे काही पैलू आहेत त्या विविध पैलूवर आज इथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ज्येष्ठ वित्तज्ञ व अन्य लोकांची इथे बैठकीतून चर्चा करण्यात आलेली आहे. आणि त्यातून असं ठरलेलं आहे की पुढचं पाऊल उचलायच्या अगोदर या संदर्भामध्ये आपल्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा जावं लागणार आहे. तो अंतिम निर्णय घेण्याच्या अगोदर मराठा समाज जेव्हा संघटना आहे आतापर्यंत आपण सर्वांनाच विश्वासात घेऊनच नेहमी काम केलेलं आहे आणि पुढचं पाऊल उचलायच्या अगोदर या बाबतीमध्ये पुढचा निर्णय जो काही घ्यायचा असेल सुप्रीम कोर्टामध्ये तो निर्णय घेण्यापूर्वी जेवढ्या मराठा समाजाच्या सामाजिक संघटना आहेत त्या संघटनांची पुन्हा एकदा उद्या 4 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांच्याशी त्यांचं मनोगत आम्ही ऐकून घेणार आहोत की त्यांचं पुढील पाऊल नेमकं काय घेतलं पाहिजे, कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे या बाबतीमध्ये सर्वांची मतंही ऐकून घेतले जातील आणि त्यानंतर मग आपले जे काही सिनियर काउन्सिल्स आहेत त्यांचीही मीटिंग लवकरच घेण्यात येईल आणि त्यातून पुढचं पाऊल काय घ्यायचं आहे अंतिम निर्णय घेतला जाईल. मला सर्व सामाजिक संघटना जेवढ्या आहेत मराठा समाजाच्या आरक्षण समर्थनार्थ जी जी मंडळी आज आपल्यासोबत आहेत त्या सर्वांना विनंती करायची कृपया संयम आपण बाळगा. हे काही अंतिम ऑर्डर नाही, इंटरिम ऑर्डर आहे. मराठा आरक्षण काही रद्द झालेलं नाही आणि आता मोठ्या कॉन्स्टिट्युशनल बेंच समोर हा विषय गेलेला आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की मध्यंतरी ज्या गोष्टी सर्वोच्च न्यायालय थांबवलेल्या आहेत त्या अनुषंगाने पुढचं पाऊल टाकण्यासंदर्भात आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. तो आपल्याला विश्वासात घेऊनच आम्ही निर्णय घेणार आहोत. परंतु एक अतिशय खेदाची बाब ही आहे की सोशल मीडियावर अतिशय चुकीच्या पद्धतीने प्रचार काही मंडळी सुरू केलेला आहे. चिथावणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे आणि विविध प्रकारे लोकांचा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करून त्या ठिकाणी काही चुकीचं घडू नये, लोकांनी कायदा व सुव्यवस्था हातात घेऊन काही चुकीचं काहीतरी त्यातून घडवावं असाही प्रयत्न काही लोकांनी सुरू केलेला आहे. त्यापासून सावध राहण्याची गरज आहे. त्यापासून आपण चुकीचं पाऊल न उचलता आपण संयमाने पुढची जी कायदेशीर लढाई आहे योग्य पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागणार आहे. पुणे शहरातील सरकारी आणि खासगी रुग्णालयात सामान्य नागरिकांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स मिळण्यात अडचणींना सामना करावा लागत असून त्यासाठी सरकारी आणि खासगी रुग्णालयातील बेड्सची माहिती आणि उपलब्धता एकाच छत्राखाली आणून बेड मिळण्यासाठी केंद्रीय पद्धतीचा अवलंब करावा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत केल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. या संदर्भात तातडीनं कार्यवाही होण्याची शक्यता असून पुणेकरांना आता दिलासा मिळणार आहे. कोरोनाची ही आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही मागणी केली. यावेळी विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी पोलीस अधिकारी उपस्थित होते. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं ऑक्सिजन व्हेंटिलेटर आणि बेडची मागणी वाढत असून सर्वसामान्य रुग्णांना बेड मिळण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत महापौर मोहोळ म्हणाले की रुग्णांना बेड्स उपलब्ध होण्यासाठी तातडीनं केंद्रीय पद्धतीचा अवलंब करण्याची गरज आहे. ही पद्धत अवलंबल्यास रुग्णांना खाटा उपलब्ध होऊ शकतील. पुणे शहरात दररोज 6,000 जास्त चाचण्या होत असल्या तरी त्यात सहकारी संस्थांकडून होणाऱ्या आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या तुलनेनं कमी असून यावर तातडीनं कार्यवाही होणं गरजेचं आहे. साठी आरटीपीसीआर चाचण्यांची क्षमता वाढवावी, यामुळे संसर्ग आटोक्यात आणण्यास मदत होऊ शकेल असंही महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले. प्रामुख्याने 2-3 मुद्दे आजच्या बैठकीमध्ये जी झाली त्याच्यामध्ये मी मांडले. एक तर आरटीपीसीआर ज्या टेस्टिंग आहेत या आपल्या पुण्यामध्ये आज आपण एकूण जर 7,000 आसपास टेस्ट करत असेल तर त्याच्यामध्ये जेमतेम 4,500 ते 5,000 टेस्ट ह्या फक्त आरटीपीसीआर आपण करतोय. त्याच्यातही महानगरपालिका असेल, ससूनच्या माध्यमातून असेल, सरकारी आरटीपीसीआर टेस्ट ज्या आहेत त्या केवळ 1,200-1,500 आसपास होत आहेत. म्हणजे खाजगी लॅबच्या माध्यमातून साधारणतः 3,500 टेस्ट ह्या रोज केल्या जातात. आणि मूळ मुद्दा इथंच आहे की ह्या ज्या 3,500 टेस्ट होत आहेत त्यानंतर नागरिकांना 3 ते 4 दिवसानं रिपोर्ट हातामध्ये येतात. मधल्या काळामध्ये या नागरिकांकडनं संसर्ग वाढण्याचा धोका असतो. रिपोर्ट आल्यानंतरसुद्धा या नागरिकांना साधारणतः स्वतः बेडसाठी फिरावं लागतं.
त्यामुळे बेड्स वेळेत मिळत नाहीत। यामधल्या काळामध्ये अनेक रुग्ण हे अत्यवस्थ होतात, क्रिटिकल होऊन जातात आणि पर्यायानं आपण मृत्यूंची संख्या रोखण्यामध्ये जे आपल्याला 100% यश यायला पाहिजे त्याच्यात आपण कमी पडतो। आणि म्हणून मी आज ती मागणी केली की RT-PCR टेस्ट स्वतः महापालिकेच्या माध्यमातून, शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून, ससूनच्या माध्यमातून वाढवल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जी टेस्टिंग कॅपॅसिटी वाढवली पाहिजे, जी गेल्या अनेक दिवसाची माझी मागणी आहे, तीसुद्धा त्वरित पूर्ण करण्यात यावी, हा त्याच्यामधला एक मुद्दा होता। जेणेकरून हा जो काही संसर्ग आहे या खाजगी लॅबच्या माध्यमातून त्यांची आपल्याला मदत होती आहे, पण जे रुग्ण त्या माध्यमातून आपल्याला समजत आहेत त्यांना योग्य वेळेला उपचार होत नाही, योग्य वेळेला हॉस्पिटल मिळत नाही। आणि म्हणून त्या अनुषंगानं अजून एक मुद्दा त्या ठिकाणी मी मांडला की खाजगी बेड्स असतील, हॉस्पिटलचे बेड्स असतील किंवा सरकारी हॉस्पिटलमधले बेड असेल, या सगळ्यांचं मुंबईप्रमाणे एकत्रितपणे त्याचं नियंत्रण असावं, एका ठिकाणी एका छताखाली वन विंडो त्याचं मॅनेजमेंट असावी की जेणेकरून पुण्यातल्या कुठल्याही नागरिकाला जर बेड लागला, मग तो ऑक्सिजनचा असेल, ICU असेल, व्हेंटिलेटरचा असेल, तो एकाच यंत्रणेच्या माध्यमातून तो मिळाला पाहिजे अशी व्यवस्था आपण करायला पाहिजे। शिक्षण आणि नोकऱ्यांमधील मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी स्थगिती दिली। हे प्रकरण न्यायाधीशांच्या पीठाकडे वर्ग करण्यात आलं आहे। सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षानं सत्ताधारी पक्षावर टीकेची झोड उठवली आहे। सकल मराठा समाजाच्या वतीनं पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याची भाषा केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर सातारा जवळचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी जे काही मराठा समाजाच्या वतीनं निर्णय घेण्यात येतील त्याच्यासोबत आम्ही असू अशी ग्वाही दिली आहे। आता ही स्थगिती आणि हा जर विषय झाला तर शेवटी समाज म्हणून जे काय पाऊल उचललं जाईल ते सर्वांनाच मान्य राहील, त्याच्या काय विरोधात कोणी वेगळी काय भूमिका घेणार नाही। शेवटी समाजाचं किंवा सकल मराठा समाज जे एक या निमित्तानं उभं राहिलं त्यांच्याबरोबर आम्ही सर्वजणच राहू, समाज म्हणून जो निर्णय होईल त्याच्याबरोबर आम्ही सर्वजणच राहू। उद्या परत रस्त्यावर उतरण्याची वेळ आली, आंदोलनाची वेळ आली तर ते आता समाजाच्या वतीनं जे ठरल त्याप्रमाणे आमची भूमिका सगळ्यांची तशीच राहणार।